हाय गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. गाईज, मी नवीनच माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे, मनोज घडियावकर. गाईज, मी कोकणातलं आहे, कणकवली माझं गाव. आणि मी ह्याच्या अगोदर टिकटॉकवरती व्हिडिओ वगैरे बनवले आणि त्याच्यामध्ये मला लाईक्स आणि माझे फॉलोअर्स भरपूर होते. पण काही कोरोना काळामध्ये टिकटॉकला बँड आलं आणि टिकटॉक बंद झालं. त्याच्यानंतर मग माझी इच्छाच हे झाली की हे व्हिडिओ वगैरे, शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बनवायचे. माझे मित्रांनी भरपूर सगळेजणं मला सांगू होते की तू ह्याच्यावरती इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे बनव म्हणून. पण मला रील्स वगैरे बनवण्याची अजिबात इच्छा नव्हती आणि कंटाळा यायचा बनवताना, खरं म्हणजे तर. आणि आता सगळीजणं, सगळ्यांच्या सपोर्टने आणि सगळीजणं मला सांगत आहेत की तू यूट्यूबवरती तुझं स्वतःचं चॅनल तयार कर आणि तू यूट्यूबवरती तुझे डेली ब्लॉग टाक म्हणून. म्हणून गाईज, मी आता माझे डेली ब्लॉग मी यूट्यूबवरती टाकणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून प्रेम द्या आणि सगळ्यांनी मला लाईक, शेअर्स आणि कमेंट्स करा. आपल्या मराठी माणसाला कुठेतरी पुढे घेऊन जा. आणि तुमचं सगळ्यांचं मला जसं टिकटॉकवरती प्रेम भेटलं, तसं मला तुमचं सगळ्यांचं आता मला यूट्यूबवरती प्रेम मिळू दे. आणि माझे डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील की मी कुठे काय करतो असं. गाईज, आजचा जास्त मोठा ब्लॉग होणार नाही, कारण आज मी पहिल्यांदा आणि मला खूप टेन्शन आलं आहे. मला खूप भीती वाटते की ब्लॉग कसे बनवायचे, काय करायचं, कारण याची मला काही आयडिया नाही. मी टिकटॉकवरती ते शॉर्ट्स व्हिडिओ असायचे, गाणं वाजायचं आणि आपण काहीतरी त्याच्यावरती नाचून दाखवायचं. त्याच्यामुळे ते वेगळं आणि आता हे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं हे सगळं वेगळं आहे. आणि त्याच्यामुळे मला थोडं पहिल्यांदा म्हणजे माझे काही चुकेल, माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल, काही कमी पडत असेल, तर तुम्ही मला सांगा की मी त्याच्यामध्ये काय करेक्शन केलं पाहिजे आणि माझे व्हिडिओ किती चांगले बनतील. तर तुम्ही मला हे करत राहा, सांगा कमेंट्स करून की मी आणि काय प्रोग्रेस केला पाहिजे. तर गाईज, तुमच्या सगळ्यांचं मला प्रेम असंच मिळू दे. आणि जसं टिकटॉकवरती मला तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळत होतं, तसंच यूट्यूबवरती मिळू देत. आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने, सपोर्टवरतीच मी आहे. तर मला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, आपण परत भेटू.